बहिणाबाईजवळ निरीक्षणाला लागणारी सूक्ष्मदृष्टी होती, त्यामुळे निसर्गातल्या साध्या गोष्टींमध्येही काही महत्त्वाचा आशय भरलाय हे तिच्या लक्षात येत असे. सुगरणीचं झाडावर टांगलेलं घरटं आपण पाहतो, किती मुलायम असतं ते आणि तरीही कसं घट्ट आणि मजबूत. इवलीशी चोच आणि पायाची दोन बोटं, पण तेवढ्यावर सुगरण अचंबा वाटावा अशी कारागिरी करते. माणसाजवळ तर चांगले दोन हात आणि 10 बोटं आहेत, मग त्यानं काय आणि किती करायला हवं. वाऱ्यानं झुलणाऱ्या खोप्याकडे पाहून बहिणाबाईच्या तरल प्रतिभेचा झोकाही आकाशात उंच उंच जातो. झोप.